पालम येथे कैलासवासी गंगारामजी पाटील शिक्षक पथसंस्था प्रगती पथावर नेण्यासाठी आणि शिक्षक इतर कर्मचाऱ्यांच्या आर्थिक अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्वाही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश रोकडे यांनी दिली आहे ते पथसंस्थेच्या वतीनं आयोजित सत्कार समारंभामध्ये बोलत होते कैलास गंगारामजी पोलीस पाटील शिक्षक पतसंस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या दीर्घ कर्ज सात लाखावरून बारा लाख रुपये करून मर्यादा वाढवून दिली त्याबद्दल पतसंस्थेच्या वतीनं जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक गणेश रोकडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती डॉक्टर रामराव उंद्रे केंद्रीय मुख्याध्यापक रामराव रोकडे सोपाटराव बणे प्रकाश कोकाटे आबासाहेब शिरस्कर यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष दीपक पतकी उपाध्यक्ष भागवत पदकोंडे कोशाध्यक्ष पंडित संचालक शिवाजी सामले संजय झुरुळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती धोंडीराम कळंबे एम सी न्यूज पालम